नमस्कार मित्रांनो, आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे विनर्स कम लास्ट, अर्थात जेत्याचा शेवटचा नंबर. दिवाळी सुद्धा आहे, सो सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा. पण जेत्याचा शेवटचा नंबर हा तुम्हाला जरा कन्फ्युजिंग कन्सेप्ट वाटत असेल किंवा प्रश्न पडला असेल, आश्चर्य वाटलं असेल की जनरली जो जेता असतो त्याचा नंबर पहिला असतो, प्रथम क्रमांक असतो. मग ही काय संकल्पना आहे जेत्याचा शेवटचा नंबर? उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावून सांगते. एक मध्यमवयीन विलास नावाचे मध्यमवयीन अति यशस्वी व्यावसायिक माझ्याकडे आले होते ENT पेशंट म्हणून. त्यांना मी तपासलं आणि त्यांना सल्ला दिला असा की त्यांना इयर इन्फेक्शन तर होतंच, त्यासोबत त्यांना डायबेटीज पण आहे, त्यांना ब्लड प्रेशरचा पण त्रास आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्हाला शुगर लेवल्स कंट्रोल होत नाही आहेत, कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्यामुळे वारंवार कानाचे इन्फेक्शन्स होत आहेत. सो शुगर लेवल्सला कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी थोडंसं रिलॅक्सेशनची तुम्हाला गरज आहे. यावर विलास यांची प्रतिक्रिया अशी होती, मॅम सगळे डॉक्टर्स हाच सल्ला देतात की दररोज स्वतःला थोडा वेळ द्या, पण मी इतक्यात कसं थांबू? मित्रांनो, ही विलासची नाही, ही तुमची आमची आपल्या सगळ्यांची कहाणी आहे. मनुष्य विजय प्राप्त करण्याच्या नादामध्ये आहे, नियंत्रण प्लॅनिंगच्या धुंदीत आहे आणि या नशेमध्ये स्वतःची हेल्थ, म्हटलं आपली फिजिकल हेल्थ, माइंड रिलॅक्सेशन आणि सेल्फ रिअलायझेशन या गोष्टी मनुष्याच्या लास्ट प्रायोरिटीज बनलेल्या आहेत. आणि म्हणूनच मनुष्य विजयी होतो खरा, परंतु कृष्णाला जवळ करण्याच्या मार्गावर किंवा कृष्णाला जवळ करण्यासाठी त्याचा नंबर कायमच शेवटचा राहिलेला आहे आणि राहतो. हाच कन्सेप्ट आहे जेत्याचा शेवटचा नंबर, विनर्स कम लास्ट. ही संकल्पना तुम्हाला आता पटली असेल. अजून एक गमतीची गोष्ट सांगते मी की केवळ सुखासाठी मनुष्य स्पर्धा करत नाही बरं का, इवन दुःखामध्ये सुद्धा मनुष्य स्पर्धा करतो आणि विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. एक छोटं उदाहरण सांगते. यावर्षी मी दिंडीला चालत असताना एका चहाच्या टपरीवर चहासाठी थांबले. वारकरी आहे म्हणून तो दुकानाचा मालक माझ्याशी जरा गप्पा मारू लागला आणि त्याने स्वतःचं दुःख पण मला सांगितलं. म्हणाला, हे दुकान माझा तरुण मुलगा चालवत असे, पण त्याला कॅन्सर झाला आणि त्याचं निधन झालं. आता सून नातवंड यांची जबाबदारी मी कशी पेलवू हेच मला कळत नाहीये. माझी परिस्थिती जी आहे ती मी कशी आणि कोणाला सांगू? सून मदत करते मला दुकान चालवण्यामध्ये, पण माझी परिस्थिती मी कोणालाही सांगू शकत नाही आणि माझी चिंता काही केल्या जात नाही. थोड्या वेळाने सून चहाचा ट्रे घेऊन आली आणि मला म्हणाली, ती पण माझ्याशी बोलू लागली, माऊली तुम्हाला म्हणून सांगते, इतक्या तरुण वयामध्ये माझा पार्टनर गेला, आता संपूर्ण आयुष्य संगतीशिवाय जगायचं या विचाराने मला भीती वाटते, प्रचंड भीती वाटते. मी अस्वस्थ असते, रात्र मला डोळा लागत नाही, झोप येत नाही. म्हाताऱ्याला कसं सांगू हे माझं दुःख? मी त्याला काय कळणार माझं दुःख? म्हणजे बघा मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्य विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु शरणागतीच्या किंवा स्वीकाराच्या मार्गावरती ते करताना
त्याचा नंबर शेवटचा आहे याची त्याला जाणीव नाही आणि ही सगळ्यात मोठी खेदाची बाब आहे. मित्रांनो, तुम्ही सगळेजण आज जेते आहात, यशस्वी आहात ऑलरेडी, आणि म्हणूनच या क्षणी आत्ता याच्याबद्दल अवेअर व्हा की माझा नंबर शेवटचा आहे का, माझा नंबर कुठला आहे. कारण आत्ता जर का तुम्ही याबद्दल जागरूक झालात तर तुमची फिजिकल हेल्थ, तुमची मेंटल हेल्थ या प्रायोरिटीजना तुम्ही महत्त्व द्याल किंवा त्या तुमच्या प्रायोरिटीज बनतील आणि त्याचे लॉंग टर्म बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतील. अन्यथा विनर्स कम लास्ट ही गत ठरलेलीच आहे. एक याच्याशी रिलेटेडच भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, तो मी इथे उद्धृत करते. 6व्या अध्यायातला हा श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, शनै शनै रूपरमे बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत्. याचा मतितार्थ असा आहे की जो मनुष्य परिस्थितीला नियंत्रण करण्यापेक्षा स्वतःच्या इंद्रियांना इंद्रियांवर नियंत्रण करतो तो जेता नाही, तो जगत जेता आहे. समजावून सांगते थोडस. इथे दोन शब्द आहेत, जेता आणि जगत जेता. जेता आपण सगळेजण आहोत, मग जेता आणि जगत जेता याच्यामध्ये फरक काय? तर जेता मटेरियलिस्टिकली यशस्वी आहे जसं तुम्ही सगळे आहात, वेरॅज जगत जेता हा लौकिकार्थाने तर यशस्वी आहेच, परंतु त्याचा नंबर पण वरचा आहे. कृष्णाच्या मार्गावरती, कृष्णाला जवळ करण्याच्या मार्गावरती त्याचा नंबर सुद्धा खूप वरचा आहे. नंबर त्याचा पहिला आहे. हा फरक आहे. म्हणजे तो सक्सेसफुलही आहे आणि स्पिरिच्युअली ॲडव्हान्स्ड सुद्धा आहे. आणि असं जर का तुम्हाला बनायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर मनुष्याने सगळ्यात पहिल्यांदा जगत जेता होण्यासाठी आपल्या इंद्रियांना नियंत्रित करायला पाहिजे. म्हणजे काय? तर इंद्रियांना स्थिर करायला पाहिजे, है ना. इंद्रियांना स्थिर करणं म्हणजे स्थिर बुद्धी अवस्थेकडे जाणं. शब्द मोठे आहेत, समजावून सांगते. स्थिर बुद्धी म्हणजे बुद्धीची स्थिर अवस्था. बुद्धीची स्थिर अवस्था प्राप्त करण्यासाठी सगळ्यात आधी भावनिक स्थिरता माणसाला आली पाहिजे. भावनिक स्थिरता म्हणजे काय? तर कोणत्याही प्रसंगी टोकाची भावना किंवा टोकाची भूमिका न घेता बॅलन्स्ड भावना ठेवणं म्हणजे भावनिक स्थिरता आहे. मग हा प्रसंग तुमच्या पर्सनल आयुष्यातला असो अथवा प्रोफेशनल आयुष्यामधला, भावनिक स्थिरता ठेवा. भावनिक स्थिरता प्राप्त झाल्यामुळे विचारांमध्ये स्थिरता येते. विचारांमध्ये स्थिरता येणे म्हणजे काय? तर सकारात्मक विचार निर्माण करण्याची मनाची जी एक सिस्टीम आहे, मनाची एक संस्था आहे, तिला सक्रिय करणे किंवा ती सक्रिय होणे म्हणजे वैचारिक स्थिरता आहे. मन अशा रीतीने सक्रिय झाल्यामुळे अंतःकरणामध्ये सुखाची नाही समाधानाची, फुलफिलमेंटची भावना जागृत होते. आणि जेव्हा समाधान जागृत होतं तेव्हा चैतन्य काय आहे किंवा चैतन्याबद्दल जाणून घेण्यासाठी बुद्धीला चालना प्राप्त होते, बुद्धीला स्टिम्युलेशन मिळतं. आणि ही आहे जिज्ञासा. हा खूप महत्त्वाचा विचार आहे मित्रांनो. जिज्ञासा म्हणजे केवळ कुतूहल नव्हे तर चैतन्याला जाणून घेण्यासाठी बुद्धीला मिळालेली चालना म्हणजे जिज्ञासा. आणि जिज्ञासेमुळे काय होतं? जिज्ञासू वृत्तीमुळे काय होतं? जिज्ञासा जागृत झाल्यामुळे काय होतं? तर आपोआपच आपली जी इंद्रिय आहेत ही पॉझिटिव्हली स्टिम्युलेट होतात किंवा इंद्रिय ही स्थिर व्हायला लागतात.
म्हणजे काय होतं, इंद्रिय स्थिर होतात म्हणजे काय होतं, तर कानांना गॉसिप मध्ये इंटरेस्ट वाटेनासा होतो, डोळ्यांना या विश्वातलं जे सुख आहे जो आनंद आहे तो खूपच नाही. पॉझिटिव्हनेसमुळे किंवा दुराग्रहामुळे नाकावरचा राग वाढत नाही, चढत नाही, आपला श्वास स्थिर राहतो. जिभेतून इतरांचे गोडवे हे निघू लागतात, जीभ इतरांचे गोडवे वधू लागते, गाऊ लागते किंवा वर्तवू लागते, आणि स्पर्शातून केवळ आनंद पुढे पुढे जातो, चालतो. ही आहे इंद्रियांची स्थिर अवस्था किंवा इंद्रिय स्थिर होणे. इंद्रियांना नियंत्रित करणं म्हणजे काय, तर इंद्रियांना स्थिर करणं. आणि ज्यावेळी इंद्रिय स्थिर होतात अशा रीतीने, तेव्हा बुद्धी पण स्थिरावते, बुद्धीला पण स्थिर अवस्था प्राप्त होते. मग हा जो प्रवास आपण पाहिला आत्तापर्यंतचा, भावनिक स्थिरतेपासून बुद्धीच्या स्थिर अवस्थेपर्यंत येणं, याला किती वेळ लागतो? मग तुम्हाला असं वाटेल किती जार्गन आहे, एवढं सगळं लक्षात ठेवायचं. किती वेळ लागतो? अक्षरशः एका क्षणार्धात तुम्ही या अवस्था पार करू शकता, या अवस्थेपर्यंत पोहोचू शकता. कोणत्याही प्रसंगी जर तुम्ही दररोज अर्धा तास साधना करत असाल, तर ध्यान करत असाल, तर निमिषार्धात तुम्ही बुद्धीच्या स्थिर अवस्थेला पोहोचू शकता हे निश्चित आहे. एक छोटं उदाहरण सांगते. एक कपल आहे, दाम्पत्य आहे, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूपच तणाव आहे, असंतोष आहे, कारण दोघांनाही एकमेकांच्या चारित्र्याविषयी शंका आहे, संशय आहे. डिप्रेस झालेली पत्नी मला म्हणली, माझा पार्टनर जो आहे तो चुकतोय, त्याने सुधारावं, यासाठी रेकी हिलिंग द्या. मित्रांनो, ज्यांना ज्यांना ही इच्छा आहे की इतरांनी सुधरावं, इतरांमध्ये बदल व्हावा, त्या सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अवेअर व्हा, तुम्ही इंट्रोस्पेक्शन मध्ये जा की तुमचा नंबर शेवटचा आहे. म्हणजे तुम्ही दुःखी आहात, मी दुःखी आहे, याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा अवेअर व्हा, याबद्दल सतर्क व्हा, आणि मग या दुःखातून बाहेर पडण्यासाठी कायमचा उपाय सगळ्यात पहिल्यांदा करा. म्हणजे काय करा, तर एक छोटासा व्यायाम आपण सगळेजण करणार आहोत. सगळ्यांनी डोळे मिटा आरामात आणि 5 ते 6 आरामदायक श्वास घ्या. नो डीप ब्रीदिंग, नो ब्रेथ होल्डिंग. श्वासोच्छ्वास करताना पूर्ण वेळ बंद डोळ्यांनी आपल्या हृदयाकडे बघा. आता ज्या व्यक्तीने सुधारावं, ज्या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी असं तुम्हाला वाटत आहे, त्या व्यक्तीला, त्या प्रसंगांना समोर आणा, ते प्रसंग आठवा. आता मला पहिल्या नंबरवर जायचं आहे, पहिल्या क्रमांकावर जायचं आहे, या सतर्कतेने मनामध्ये घोषित करा. मला कोणत्याही प्रसंगाला नियंत्रित करायचं नाहीये. मी ब्रह्मांडाला शरण आले आहे आणि ब्रह्मांडाच्या कृपेने या प्रसंगी मी माझी इंद्रिये स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. पाच ते सहा आरामदायक श्वास आणि आता शांतपणे डोळे उघडा. हाच व्यायाम मी रुचीला सांगितला करायला. सुरुवातीला तिला जड गेलं पचायला, उशिरा सुरुवात केली तिने व्यायाम करायला, पण सातत्याने महिनाभर हा व्यायाम केल्यानंतर आज शी इज बॅक टू नॉर्मल. तिचं कामावरचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होऊ लागलेलं आहे, तिला उत्साह जो होता तो परत आलेला आहे, झील आली आहे आयुष्यामध्ये,
आणि ती आता स्वतःच्याच कामांमध्ये स्वतःमध्येच ती आनंद शोधू लागलेली आहे, समाधानी राहू लागलेली आहे. तिला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची आणि परिस्थितीची गरज नाही आहे. त्यासाठी कोणत्याही प्रसंगांनी ती डिस्टर्ब होईन अशी झालेली आहे. आणि हे सगळं या व्यायामामुळे झालेलं आहे. तुम्ही पण आता हा व्यायाम केला, किती वेळ लागला? नॉट इवन 2 मिनिट्स. हाच व्यायाम आपल्याला करायचा आहे. हेच ध्यान आहे, हीच साधना आहे भावनिक स्थिरतेपासून स्थिर बुद्धी होण्यापर्यंतच्या अवस्थेला जाण्यासाठीचा वेळ किती आहे? हार्डली 2 मिनिट्स. हेच ध्यान आहे, ही साधना ही रोज करा. यामुळे काय होणार आहे, तुम्ही एकतर जगज्जेते व्हाल, आणि जगज्जेते झाल्यानंतर तुमच्या ज्या मिझरीज आहेत, यू विल किस गुड बाय टू युअर मिझरीज, है ना. त्याचबरोबर जगज्जेता होताना अजून एक फायदा असा होतो की मनुष्य खऱ्या अर्थाने कृपाभिलाषी होऊ लागतो. कृपाभिलाषी होणं म्हणजे काय? तर देवाला नमस्कार करणं, काहीतरी त्याच्याकडे मागणं मागून त्याला नमस्कार करणं, त्याला त्याची पूजा करणं, कौल लावणं इत्यादी ही कृपाभिलाषा नाही. तर जे जे यश, जो जो विजय, जो मान सन्मान आत्तापर्यंत मिळालेला आहे, त्यामध्ये ब्रह्मांडाचा हात आहेच याची जाणीव असणं आणि ही जाणीव जागृत ठेवणं सदैव सातत्याने म्हणजे कृपाभिलाषी असणं असा आहे. आणि कृपाभिलाषी झाल्यामुळे काय होतं, जे तुम्हाला हवंय ते घडणार आहे तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही कृपाभिलाषी व्हाल तेव्हा. एक छोटं उदाहरण सांगते मी तुम्हाला. कर्ण आणि अर्जुन सगळ्यांना माहिती आहे यांच्याबद्दल. दोन्हीही तोडीचे योद्धे होते, ऍट पार होते त्यांचे स्किल्स. आधुनिक काळामध्ये कर्णाला आपण अँटी हिरो बनवलं आहे, त्याला ग्लोरीफाय केलेलं आहे, दॅट इज ओके. पण तरी सुद्धा कृष्णाच्या जवळ जाण्यामध्ये पहिला क्रमांक अर्जुनाचाच आहे हे निश्चित. आणि मग अर्जुनाचं नाव आपण अजूनही घेतो. ही जी कीर्ती आहे, आपण नसतानाही आपली कीर्ती जी उरते ही कृपाभिलाषी असल्यामुळे उरते. हा फायदा होणार आहे कृपाभिलाषी असण्याचा, जो प्रत्येकाला हवा आहे. कारण अर्जुनाने काय केलं, तर अर्जुनाने कृष्णाला गुरु मानलं, त्याने जी गीता सांगितली तिचा अभ्यास केला, तिच्यावरती ध्यान केलं, साधना केली, आणि म्हणून त्याचा नंबर पहिला आहे. म्हणून मी तुम्हालाही सगळ्यांना सांगते मित्रांनो, की गुरु शोधण्यासाठी शेवटचा नंबर लावू नका, गुरु शोधण्यासाठी पहिला नंबर लावा. त्याने सांगितलेलं ध्यान करा, साधना करा, आणि जगत जेते व्हा. म्हणजे तुम्ही कर्णाचा गौरव करा, परंतु अर्जुन होण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही जेते नाही, जगत जेते व्हाल. आणि जगत जेते होण्याचे फायदे आपण काय काय पाहिले आहेत? फिजिकल हेल्थ, इमोशनल स्टॅबिलिटी, त्याच्यानंतर दुःखातून मुक्तता, सर्व दुःखातून मुक्तता, यशस्वी जीवन किंवा यश प्राप्त करणे आणि स्पिरिच्युअली ॲडव्हान्स होणे, एवढे सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. सो दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही जगज्जेता होण्याकडे पहिलं पाऊल टाका. डोंट रिमेन लास्ट, डोंट लेट विनर्स कम लास्ट हॅपन टू यू. राईट नाऊ स्टार्ट मेडिटेटिंग. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.